नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यात नवी मुंबई महानगरपालिकेला काही प्रमाणात का होईना यश आलेलं आहे। आता तिसरी कोरोनाची लाट सुद्धा येण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केली आहे। कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात आलंय। नवी मुंबई महानगरपालिकेने देखील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आतापासूनच खबरदारी घेण्यास सुरुवात केलेली आहे। सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 500 बेड्सचं विशेष कोविड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे। यामध्ये 200 ICU बेड्स आणि 300 ऑक्सिजन बेड्स असणार आहेत। ठाणे जिल्हा खासदार राजन विचारे यांच्या मार्फत या कोविड सेंटरची पाहणी करण्यात आली। पुढील 15 दिवसात हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली आहे। आज आपण गेले कित्येक दिवस बघितलं असेल की कोविडची तिसरी लाटची सुद्धा येण्याची शक्यता आहे, आणि त्याला अनुसरून लहान मुलांसाठी स्पेशल या ठिकाणी हॉस्पिटल पाहिजे यासाठी माननीय आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब असतील, आमचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या डॉक्टरांशी कन्सल्ट करून कशा पद्धतीने इथले लहान मुलांचं हॉस्पिटल तयार करता येईल या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपण ते हॉस्पिटल उभं करतो आहे। आणि जवळजवळ 500 बेडचं आपण त्याचं नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये 200 ICU बेड असतील, त्यानंतर 300 ऑक्सिजन बेड असतील, आणि सर्व ह्या नवी मुंबई शहरातले चांगले तज्ज्ञ डॉक्टर या ठिकाणी अपॉइंट केलेले आहेत, जेणेकरून ह्या लहान मुलांची कशा पद्धतीने ते काळजी घेतील या दृष्टिकोनातून सर्व या नवी मुंबईतल्या डॉक्टर मंडळींची मीटिंगसुद्धा होत आहे। त्यानंतर त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे कोविड लहान मुलांचं कोविड सेंटर आपण या ठिकाणी उभं राहत आहे। मला वाटतं येत्या 15-20 दिवसामध्ये त्याचं काम पूर्ण होईल। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।